असं चांगल्या उत्तम क्वालिटीचं सा। आणि शेणखताचा आणि गांडूळ खताचा एक फरक सांगतो, शेणखतामध्ये 0.5% नत्र असतं आणि गांडूळ खतामध्ये ते 5% बनतात। आणि शेणखताला म्हणजे अन्न पिकाला खाण्यासाठी वेळ लागतो आणि गांडूळ खताला पटकन वितळतं ते, आणि गांडूळ खत लगेच लागू पडतं। गांडूळ खतामध्ये फक्त ते खाऊन त्यांनी सोडलेलं नाही, त्याच्यामध्ये अन्न घटकांचं प्रमाण वाढलेलं आहे। दुसरं म्हणजे हानिकारक बुरशी तर पूर्णपणे मेलेली आहे, पण ज्या फायदेशीर आहे, जर एक बीजाणू गांडूळच्या पोटात गेला ज्या फायदेशीर आहे, म्हणजे ट्रायकोडर्मा झालं, ॲक्टिनोमायसिस झाले, एक जर गेलं ना तर त्याचं 10,000 होऊन निघतात त्याच्या पोटातून, म्हणजे त्याच्यात फायदेशीर बुरशींची संख्या वाढलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि तत्त्व शेणखत वापरल्यानंतर झाडाला ते लगेच लागू नाही पडत, 3-4 महिने घेतात, कारण त्याच्यात निथेन गॅस निघालेला असतो। उकरडा जर तुम्ही हात घातलात गरम लागेल, गरम लागतं आणि त्याच्यातनं मिथेन गॅस बाहेर निघत राहतो, आणि तो मिथेन गॅस सुद्धा ते गांडूळ खाऊन टाकतात। सोपं आहे ना? आता आपण घेऊ, आता आपली पुढची सगळ्यात मोठी येणारी अडचण गुलाबी बोंड आहे। हा, ते आता म्हणजे आता त्याच्या म्हणजे मौसम आहे, आता त्याचा मौसम चालू झालेला आहे, आता त्रास द्यायला सुरुवात करेल। नाही याची आपण नियंत्रण कसं करू, आता एक पुढे दिलेलं आहे, तिकडे दिलंय अल्प मध्यम कालावधीचे बियाणे वापरा, दुसरं पर्यायी खाद्य पिकांची रेफ्युजी, म्हणजे तुम्हाला बोललो होतो मी झेंडू आजूबाजूला किंवा चवळी शेताच्या आजूबाजूला रेफ्युजी पीक किंवा नॉन बीटी मालपूर्ण आपलं जे निघतं पॅकेट होत नाही चालू आहे ना, त्या आजूबाजूला लावायचे किंवा मिक्स करून लावायचे, लावायचं ते छोटे पाकिट नाही लावेल ते कोणी मग आपण भेंडी भेंडी लावायला, भेंडी चवळी भेंडी चेंडू तीन पिक हे लावायचे, म्हणजे बोलाई डायरेक्ट गुलाबी बोलायची पिकावर डायरेक्ट येत नाही, पहिले यांच्यावर येते, यांच्यावर स्प्रे घेतला तर ती आली का कालच्या बरं आली तर काय, आता रसायनाशिवाय पर्यायाने आणि पक्षी यायलाच नको। आम्ही मी तर पहिलीच मीटिंग घेतली होती ना पंचायतमध्ये, यायलाच नको स्प्रे मारायला सांगायला, निंबोळी अर्क पहिला बोललो मी सुरुवातीचा पहिला, आता पण निंबोळी अर्क मारला तरी 5% निंबोळी अर्क स्प्रे किती 5% लिटर 10 लिटरमध्ये 50 ml 5% झालं बरोबर।